पाचोरा तालुक्यातील आंबेवडगाव येथील परिमांडल्य महानुभाव आश्रमात श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या दिवशी परिमांडल्य महानुभाव आश्रमाचे 108 परमपूज्य परमसंत महंत आचार्य प्रवर गुरुवर्य श्री मोठे बाबाजी महंत यांचं पूजन व त्यानंतर श्रीकृष्ण पूजन करण्यात आलं आणि यातून उत्सवाला सुरुवात झाली. रात्री आश्रमात व गावात भाविक भक्तांनी आरास सजावट करून पाळण्यात श्रीकृष्ण मूर्ती ठेवून घरासमोर भजन कीर्तन भारुडांचा कार्यक्रम ठेवून जागरण केलं. रात्री 12 वाजता श्रीकृष्ण जन्मानिमित्ताने पाळणा म्हणून प्रसादाचं वाटप करण्यात आलं. दुसऱ्या दिवशी श्रीकृष्ण मूर्तीची गावातून मिरवणूक काढण्यात आली. या उत्सवानिमित्त गावाला यात्रेचं स्वरूप आलं होतं. दहीहंडी व महाप्रसाद वाटून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. इष्टजनाचे निर्दलान करुणी साधु संतांचे करीतो रक्षण सत्य धर्म संस्थापण्या कारण युगायुगी अवतरसी त्या द्वापार युगी चौथे चरणी वेदादी देवाचा तो मुकुटमणी सोमवंशी क्षत्रिय कुळी जन्मुनी आला जगुद्धराया वसुदेव देवकीचे उदरी परब्रह्म अवतरले भूवरी पण कोणते पुण्य अवतारी घडले असे तयाना ऐसे प्रश्न करी परीक्षितावरी उत्तर देतसे मुनिवरे शुक दे यात कथेचा पूर्ण भाव अल्प शब्दे सांगत असे पूर्वी त्रेतायुगी पुण्य श्लोक कुपक राजा कुपक राणी एक पती पत्नी होते मोठे भाविक निश्चय स्मरती भगवंता राजवैभव होते सुख संपन्न पण उदरी नव्हते पुत्र संतान.